मस्त फणफणीत असा आपला हा वांगी भात तयार झालेला आहे. सर्व करू. आज आपण बनवूया या मातीच्या भांड्यामध्ये चमचमीत असा वांगी भात. बिन कांदा लसूण घालता सुद्धा किती सुरेख ही रेसिपी होते ते तुमच्यावर शेअर करणार आहे. अप्रतिम अशी ही महाराष्ट्रीयन रेसिपी कशी करायची चला बघूया. वांगी भात करतोय म्हणजे आपला मेन हिरो जो आहे ते वांगी आहे. अशी छान छोटी छोटी वांगी घ्या. इथे मला हिरवी वांगी मिळालेत. तुमच्याकडे जर जांभळी वांगी असतील तर तीही चालतील. पांढरी वांगी मिळतात आजकाल बाजारात तर तीही चालतील. कोणतीही पण छोटा साईज घ्या. फार मोठी वांगी नको आहेत आपल्याला कारण ही अख्खी वांगी आपल्या या भातामध्ये जाणार आहेत. आता ह्याला लागणारा मसाला करून घ्यायचा आहे जो खूप टेस्टी असतो. मसाल्यासाठी इथं मी सुकं खोबरं जे आहे ते पहिलं आपल्याला छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे. आता इथं बघा एवढं खरपूस झालं की गॅस बंद करूया आणि आता ह्याच्यात काय काय घालून वाटायचं आहे ते दाखवते. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा तुमच्या आवडीप्रमाणे जो तुम्ही अवेलेबल असेल तो घेऊ शकता. इथं मी सोना मसुरी राईस घेतला आहे आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. भिजवायचं वगैरे काय करायचं नाही. स्वच्छ ह्याला 1-2-3 पाण्यातून व्यवस्थित आपण धुवून घ्यायचं आहे. आता हे जे भाजलेलं सुकं खोबरं आहे ते आपण घेऊया. कोथिंबीर आणि आल्याचा एक छोटा तुकडा, गूळ थोडासा. हे पहिला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याच्या आधी 1 1/2 इंच चिंचेचा तुकडा, जर चिंचेचा खोळ असेल तर 1 1/2 चमचा चिंचेचा खोळ घाला. इथं मी काळा मसाला घालते आहे. तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर गोडा मसाला चालेल. तुमचा ठेवणीचा मसाला असेल तर तो चालेल किंवा गरम मसालासुद्धा चालेल. हा जवळपास आपल्याला 3-1 चमचा घालायचा आहे. वांगीच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे जवळपास 1 चमचाभर. भात करताना त्याच्यात पण आपण वेगळं मीठ घालणार आहोत. तिखट घालायचं आहे. वांगी भात आहे असा मस्त झणझणीत व्हायला पाहिजे. आणि 1 1/2 चमचा हळद. आता हे वाटून घेऊया. बिन पाणी घालता वाटायचं आहे. येस, हे बघा असा हा मस्त कोरडा मसाला तयार होतो. ही वांगी अशी आपण 4 भाग करून घ्यायचे आहेत आणि पाण्यात घालून ठेवायची आहे. आता हे असं आपली जी वांगी आहेत ह्याच्यात हा मसाला कोरडाच मस्त भरून घेऊ. आता इथं बघा मी 1-7 वांगी छान भरून घेतलेली आहेत आणि हा जो उरलेला मसाला आहे तो असा साईडला ठेवून घेतला आहे. आता आपण वांगी भात करायची पुढची प्रोसेस चालू करू. आणि मातीचं भांडं असेल तर मातीच्या भांड्यातच बनवा. खूप सुंदर चव येते. तेल घालूया. आता इथं तेल घातलं आहे. तमालपत्र 1 घालू. दालचिनीचा 1 तुकडा. 1-2 ते 3 वेलदोडे. 1-4-5 मिरीदाणे. 4-5 लवंगा. आणि 1 स्टारफूल. आणि हे छान आपण परतून घेऊ. ह्यात थोडंसं जिरं घालूया. मोहरी घालत नाही आपण ह्याच्यामध्ये. आणि ही अशी फोडणी छान तयार करू. ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे हिंग. चिमूटभर हिंग बास आहे. आणि आता काय करायचं, ह्याच्यामध्ये ही जी आपण वांगी तयार करून घेतली आहेत ती थोडीशी तळसून घ्यायची.
चारही बाजूनी छान अशी थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आपण. आणि आता ही वांगी बघा अशी तळसल्यावरती ही पुन्हा बाहेर काढून ठेवूया. ह्याच्यामध्ये दोन वाटी तांदूळ जो आपण स्वच्छ धुवून घेतला होता तो घालायचा आहे. आणि ह्याला थोडासा छान रंग येण्यासाठी एक पाव चमचा हळद. आणि हा जो मसाला आपल्याकडे राहिला होता तो पण आपण ह्याच्यामध्ये घालून टाकू. आणि हे छान मिक्स करून घ्या. आता एका वाटीला दोन वाटी पाणी लागतं आमच्या ह्या सोना मसुरीला. जर तुमच्याकडे दीड वाटी लागत असेल आणि जर तुम्हाला भात असा मऊ लागत असेल तर मग दोन वाटी घाला. जर दीड वाटीने सळसळीत भात होत असेल तर दीड वाटी घाला. ते पूर्णपणे तांदळाचा अंदाज तुमचा आहे की तुम्ही कोणता तांदूळ वापरताय आणि त्याला किती पाणी लागतंय. पण इथं मी एक वाटीला दोन वाटी त्या अंदाजाने आता पाणी घालणार आहे. आता वांगीला मीठ घातलेलं आहे. आपण पहिला या भातासाठी जे लागेल इतकं मीठ घालायचं आहे. त्या वाटीने मी पाणी घेतलं होतं, तांदूळ घेतला होता, त्याच वाटीने आता पाणी, उकळलेलं पाणी घातलेलं केव्हाही चांगलं. आणि आता ह्याला हाफ डन करूया, म्हणजे पाणी बऱ्यापैकी आटत आलं की मग पुढची प्रोसेस. आता ह्याला झाकण ठेवू. आता एक दोन मिनटं ह्या भाताला शिजू देऊ, पाणी जरासं आटलं की मग आपण पुढची प्रोसेस करू. आता इथं बघा असा होत आला की आत्ता आपण ही वांगी जी आहे ती आता ह्याच्यामध्ये ही वांगी अशी सोडायची आणि ह्याला झाकण लावून आता पूर्ण भात होईपर्यंत एक 7 ते 8 मिनटं बारीक गॅस करून ठेवून देऊया. आता ह्या झाकणामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं, गरम पाणी, म्हणजे त्या भाताबरोबर तेही गरम होत राहतं आणि आपल्याला जर कमी पडलं तर हेच पाणी आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. मस्त फणफणीत असा आपला हा वांगी भात तयार झालेला आहे. सर्व करू. असा मस्त मसाला पण असा इंटॅक्ट राहतो आणि वांगीसुद्धा बघा इतकी छान शिजते आणि अखंड वांगी तुम्हाला खायला येते. हा मस्त सुगंध येतो आहे. ही मस्ट ट्राय रेसिपी आहे वांगी भात. कसा करायचा तुमच्यावर शेअर केला आहे. ही रेसिपी करून बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मास्टर रेसिपीज.